अनंत प्यार आनंदी रहा। आमदारांनी केलेला जिल्ह्याच्या आपल्या मतदारसंघाबरोबर विशेष प्रेम करणारे सातत्याने प्रयत्नशील असणारे जे काय होईल ते आपले कार्यक्षम खासदार सन्माननीय ज्याच्यावर हल्ला झालेला आहे ज्याच्यावर वार झालेला आहे त्यांनी पोलिसांकडे दिलेली आहे सातत्याने गौतम गोपनीयता राखण्याची चर्चा करूनचे संबंध असलेले एक नेते आहेत त्याच्यामुळे हा बालिश आरोप करून जनतेला महानगरपालिकेचे अजूनही त्यांना आणि हा जो आरोप झालेला आहे माझे सहकारी मित्र सिंधुदुर्गवासियांना देखील तपास म्हणणं असं आहे की जे काही पोलीस तपासतील जे काही वाजे ते होईल पालकमंत्री म्हणून मला जे काही ब्रीफिंग बोलणं योग्य नाही परंतु जे हल्ला झालेला व्यक्तीनं स्टेटमेंट केला पद्धतीनं तपास करतात पोलिसांवर कोणाचाही नाही कोणी दबाव आणू नये दुर्दैव आहे सिंधुदुर्गवासी सिंधुदुर्गामुळे महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे आणि त्याची पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादीवर प्रेम सगळ्याच पक्षाच्या लोकांना त्याच्यामध्ये भाजप असेल शिवसेना निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयमानं निवडणूक लढवल्या पाहिजेत अशा पद्धतीची विनंती विकासाची दिशा देणारी आहे राखली पाहिजे अशी विनंती करतो परंतु पोलीस अधीक्षकांना जर भेट दिली तर आनंदच आहे परंतु शेवटी कुडाळच्या या विकासासाठी जडणघडणीसाठी सातत्याने प्रयत्न करत आलो आणि त्याच्यामध्येही मला भेट मिळाली सिंधुदुर्गवासियांनी दिली तर आनंदाची गोष्ट आहे रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत कारण कुडाळचं या जिल्ह्यातील एक महत्त्वाचं स्थान आहे शिवसेना पक्ष कोणी हिरावून घेऊ शकत नाही शिवसेना चालते आणि शिवसेना शहर काँग्रेस पक्षाचं पॅनल जसं कुडाळमध्ये केंद्रबिंदू शहर आहे त्या शिवसेनेच्या उमेदवारांना जिल्हा केंद्र असणार शहर आहे रामदासबाईंचा गैरसमज झाला जिल्हा केंद्रापासून